यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजपच्या उमेदवार भावना गवळी ह्या अनेक लाख मतांनी विजयी झाल्या. त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचा पराभव केला. भावना गवळी यांच्या विजयानंतर शिवसैनिकांनी फटाके फोडून गुलाल उधळत जोरदार जल्लोष केला. या जल्लोषात जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच भावना गवळी यांनी आघाडी घेतली होती. भावना गवळी यांनी वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघातून 3 वेळा तर वाशिम लोकसभा मतदारसंघातून 2 वेळा खासदार पद निभावलंय. त्यामुळे भावना गवळी या शिवसेनेतील यंदा निवडून आलेल्या खासदारांपैकी सर्वाधिक वेळा निवडून आलेल्या खासदार ठरल्या. त्यामुळे भावना गवळी यांना मंत्रीपद मिळण्याची आशा यवतमाळ वाशिमच्या नागरिकांना आहे. भावना गवळी यांच्या सलग 5व्या विजयामुळे त्यांना केंद्रीय मंत्रीपद मिळावं अशी अपेक्षा यवतमाळ आणि वाशिम मधल्या नागरिकांना आहे. शिवसेनेचे अनंत गीते, शिवाजीराव अढळराव पाटील, आनंदराव अडसूळ आणि चंद्रकांत खैरे यांसारखे दिग्गज शिवसेना नेते आणि केंद्रात मंत्रीपदाचे प्रबळ दावेदार पराभूत झालेत. त्यामुळे सर्वाधिक वेळा विजयी खासदार म्हणून भावना गवळी यांच्या नावाचा विचार मंत्रीपदासाठी होऊ शकतो. सलग 5व्यांदा निवडणूक निकालाच्या दिवशी त्यांचा वाढदिवस असल्यानं यवतमाळ वाशिम मधील मतदारांनी गवळी यांना ही वाढदिवसाची अनोखी भेट दिली आहे. मतदाराचा लीड या ठिकाणी मला मिळतो आहे आणि बाकीच्याही सर्वच विधानसभेमध्ये शिवसेना ही प्लस चालते आहे. म्हणून मला 100% मी पहिलेही बोलत होते आणि आताही सांगते की मी विजयी होणार. वाढदिवसाची भेट असेल का काही? हो, मी वाढदिवसाची भेटच मागितली होती सगळ्यांना, बहीण म्हणून मुलगी म्हणून मला वाढदिवसाची भेट द्या असे माझी अपीलच होते आणि मी केलेले काम पण होते, दोन्ही प्लस होते, त्याच्यामुळे मला पूर्ण खात्री आहे.